नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि आता शरद पवारांनी धनंजय मुंडेंना घेरला आहे. 6,000 मतांनी आपली इज्जत गेली असं धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये म्हटलं होतं आणि आता ती गोष्ट किंवा 6,000 मतांनी झालेला पराभव हा विधानसभेला आपल्याला मोठ्या प्रमाणात मताधिक्य घेऊन पूर्ण करायचा आहे, बदला घ्यायचा आहे असं धनंजय मुंडे एका कार्यक्रमात म्हणाले होते. तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे, बीडचं राजकारण या दोन मंडळींच्या अवतीभोवतीच गुंतं. पण आता शरद पवारांनी ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे यांना घेरण्यासाठी फिल्डिंग लावली आहे, ती फिल्डिंग काय आहे हे सगळ्यात आधी जाणून घेऊ. तर मंडळी, परळी लोकसभा मतदारसंघात, बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांना धक्का दिला होता आणि त्यांना बीड लोकसभेमध्ये गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी आणि केज या विधानसभा मतदारसंघातून 1,00,000 जास्त मतं ही मिळालेली होती. तर पंकजा मुंडे यांना परळीतून सोनवणेंना 67,000 मतं होती, तर पंकजा मुंडे यांना 1,41,774 मतं होती. तर या ठिकाणी पंकजा मुंडे यांना मताधिक्य मिळवून देण्यात धनंजय मुंडे यशस्वी ठरले होते, परंतु गेवराई, बीड, माजलगाव, केज, आष्टी या भागात मात्र त्यांची पीछेहाट झाली होती. अमित शहा सारखे नेते हे पंकजा मुंडे यांच्या मदतीला होते, पण तरी देखील बजरंग सोनवणे यांनी हे मैदान मारलं होतं. आता विधानसभेला काय परिस्थिती आहे आणि धनंजय मुंडे हे कसे गोत्यात येऊ शकतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मंडळी, तुम्हाला आठवत असेल गेल्या काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याचे दावा हा करण्यात आला होता. जरांगे पाटील यांनी देखील या गोष्टीला दुजेरा दिला होता, मात्र असं भेट झाली नाही असं धनंजय मुंडे म्हणाले होते. तर आता ती भेट का होती किंवा झाली होती का, तर त्याची पार्श्वभूमी होती की दुसऱ्या दिवशी ज्या रात्री ही भेट झाल्याचं सांगितलं जात आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी परळीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा होती आणि त्या सभेच्या आदल्या रात्री मनोज जरांगे पाटलांची भेट धनंजय मुंडेंनी घेतल्याचं वृत्त आलं होतं, पण ते धनंजय मुंडेंनी फेटाळून लावलं. तर ही ती परिस्थिती होती. आता शरद पवार विधानसभेला कसं धनंजय मुंडे यांना घेराव टाकणार आहे ते थोडक्यात जाणून घेऊयात. तर धनंजय मुंडे जे की शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडून अजित पवारांकडे गेल्यात आणि त्यामुळे तेथील स्थानिक नेते जे शरद पवारांच्या सोबत होते ते नेते आता एकतर शरद पवारांच्या पक्षात आलेत किंवा त्यांनी इतर पक्षातून शरद पवारांकडे प्रवेश घेतलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आहेत बबन गीते. लोकसभेच्या निवडणुकीआधी बबन गीते यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेला होता आणि या प्रवेशानंतर त्यांनी बजरंग सोनवणे यांना मोठी ताकद ही पूर्ण बीड लोकसभा मतदारसंघातून दिली होती. खास करून केज, परळी या भागातून मोठ्या प्रमाणात ताकद बबन गीते यांनी दिली होती आणि त्या जोरावर बजरंग सोनवणे हे या निवडणुकीत निवडून आले होते. आता सध्या बबन गीते हे एका प्रकरणामध्ये अडकलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या व्यतिरिक्त आणखी या मतदारसंघातनं कोणकोण इच्छुक आहेत किंवा कोणकोण धनंजय मुंडे यांना टफ देऊ शकतं किंवा कोण त्यांच्या विरोधात उभं राहू शकतं ही फोटोज आणि नावं तुमच्या समोर आहेत. त्यामध्ये राजेशाही साहेब देशमुख, स्वतः बबन गीते, राजेभाऊ फड, टी पी मुंडे, फुलचंद कराड आणि सुधामती गुट्टे ह्या हे नेते आता या विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात दोन हात करायला तयार आहे. आता यापैकी बरेचसे नेते हे
शरद पवारांच्या सोबत आहेत, मग त्यामध्ये बबन गीत्यांचा समावेश आहे, त्यानंतर राजेसाहेब देशमुखांचा समावेश आहे, त्यानंतर राजेभाऊ फड यांचा समावेश आहे, फुलचंद कराडांचा समावेश आहे. सुधामती गुट्टे ज्या रत्नाकर गुट्टे यांच्या पत्नी आहेत त्यांनी, तर धनंजय मुंडे यांच्या विरोधात आपण ही निवडणूक लढवणारच आणि त्यांना या विधानसभेमध्ये आपण हरवणारच असाच चंग बांधलेला आहे. तर सुधामती गुट्टे या देखील परळी विधानसभा मतदारसंघातून ह्या इच्छुक आहेत आणि त्या देखील धनंजय मुंडेंच्या विरोधात या 2024 निवडणुकीत लढू शकतात. त्याचबरोबर राजेभाऊ फड हे देखील धनंजय मुंडे यांच्या विरोधात या ठिकाणी आपली ताकद लावणार आहे. तर अशा पद्धतीनं साधारणतः 6 प्रमुख नावं ही सध्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार किंवा इतर गटाकडून ही समोर येतात. त्यामुळे निश्चितच 2024 विधानसभा ही धनंजय मुंडे यांच्यासाठी अत्यंत कठीण जाऊ शकते असं सांगितलं जातं. आता त्यात सगळ्यात मोठा फॅक्टर जो आहे तो म्हणजे मराठा विरुद्ध OBC. लोकसभेमध्ये याचे काय परिणाम झाले ते आपण पाहिलेत. बीड लोकसभा मतदारसंघात फडणवीसांनी एकही सभा यामुळे घेतली नाही, कारण पंकजा मुंडे यांना त्यांच्या सभेचा फटका बसू शकतो म्हणून त्यांनी बीडमध्ये सभा देखील घेतली नाही. आता या संपूर्ण प्रकरणात बीड लोकसभेमध्ये जे निकाल लागले त्यानंतर आता विधानसभा मतदारसंघामध्ये हे कसे निकाल लागू शकतात हे तुमच्या लक्षात आलंच असेल. पण 2019 ज्यावेळेस धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांच्या विरोधात लढले होते तेव्हा त्यांना 30,000 मतांनी विजय मिळवला होता आणि त्यानंतर मात्र ते युतीमध्ये सामील झाले आणि पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं मनोमिलन या ठिकाणी झालं पुन्हा एकदा. तर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो आहे परळीमध्ये तो मनोज जरांगे पाटील हा आहे, जो लोकसभेला देखील दिसला आणि आता विधानसभेला मोठ्या प्रमाणात हा फॅक्टर वर्कआउट होणार असं सांगितलं जातं. आणि शरद पवारांची खेळी ही लोकसभेला प्रचंड यशस्वी राहिलेली आहे. कुठलेही दिग्गज उमेदवार सोबत नसताना त्यांनी ते उमेदवार निवडून आणलेत. त्यांच्यामध्ये बजरंग सोनवणे हे पहिल्या क्रमांकावर आहेत जे याच मतदारसंघातले आहेत, त्यानंतर निलेश लंके आहेत, असंख्य असे काही नेते जे या लोकसभेच्या दरम्यान त्यांनी जोडलेले आहेत आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शरद पवार या नेत्यांचा वापर करणार. मात्र तुर्तास धनंजय मुंडे यांच्याबद्दल आता शरद पवार हे प्रचंड ॲग्रेसिव्ह मूडमध्ये आहेत. धनंजय मुंडे म्हणजे लायकी नसलेला माणूस, त्यांना कशा संकटातून बाहेर काढलं हे सांगितलं तर त्यांना बाहेर फिरणं मुश्किल होईल. एका लहान कुटुंबातला उदयोन्मुख तरुण नेता म्हणून त्यांना हाताला धरून विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली, लोकांची नाराजी होती तरीही त्यांना ती जबाबदारी दिली, हे सगळं माहीत असतानाही ते माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करू लागल्यात, कुटुंबावर हल्ले करतात. मी त्यांच्याबाबत आज जे बोललो ते शेवटचं, यापुढे बोलणार नाही असं शरद पवार म्हणाले होते. आता शरद पवार बोलणार नाही पण शरद पवार करून मात्र दाखवू शकतात असंच आपण म्हणू शकतो. तर शरद पवार आता बोलणार काही नाही आहे पण निश्चितच धनंजय मुंडे यांच्या विरोधात ते आता मोठ्या प्रमाणात ॲग्रेसिव्ह झाल्याचं लक्षात येतं. म्हणजे या संपूर्ण प्रकरणात धनंजय मुंडे 2024 निवडणुकीमध्ये परळीमधनं आपला पुनश्च एकदा विजय साजरा करू शकतील का, की शरद पवारांची आणि मनोज जरांगे पाटील यांची आव्हानं त्यांना पेलता येणं शक्य होणार नाही. कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा. धन्यवाद.